ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कडाळे कुटुंबियांकडून दत्तभक्तांची सेवा, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर। नुरसीवाडी येथे श्री हॉटेलचे नूतनीकरण शुभारंभ। कुरुंदवाड परिसरामध्ये सुरेश कडाळे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते। त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुचतोष कडाळे चालवत आहेत, असे प्रतिपादन नुरसीवाडी येथील श्री हॉटेलच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे हे होते। पुढे बोलताना नामदार यड्रावकर म्हणाले, नुरसीवाडी हे श्री दत्तप्रभूंचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून भाविक यात्रेकरू येत असतात। त्याने येथील हॉटेलमध्ये राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून कडाळे कुटुंबीय दत्त दर्शनाकरिता येणाऱ्या श्री दत्तप्रभूंच्या भक्तांची सेवा मनपूर्वक करतील, सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली हेच त्यांचं भाग्य समजतो। यावेळी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी सुचितोष कडाळे यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मुख्याधिकारी निखिल जाधव, कुरुंदवाडचे युवा नेते जय कडाळे, दीपक कांबळे, माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, जावेद बागवान, अभिजित जगदाळे, कृष्णा गवंडी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तानाजी अलासे, नगरसेवक जवाहर पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष बबलू पवार, नगरसेवक अक्षय अलासे, शरद कडाळे, युवा नेते रघु नाईक यांच्यासह कुरुंदवाड नुरसीवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमी त्याला मिळालेला असतो, तरी सुद्धा सामान्य माणसाच्या घरामध्ये जन्माला येऊ शकतो। गोड घरी माणसा हाड अभेष्टा सगळ्या सोसल्या जोडल्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर उभारायचं, आपलं कुटुंब असेल, आपला परिवार असेल, हा मोठा करायचा, त्या परिवाराला वाढवायचं, या पुढच्या पिढीला जे आपल्या पिढीने जे महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।